महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. बीड जिल्ह्यातील रुग्णवाहिका आजपासून बंद होणार असल्याची माहिती रुग्णवाहिका संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन सांगितले आहे. मात्र अनेक महिन्यांपासून या रुग्णवाहिकेच्या चालकांचे मानधन दिले नसल्याने रुग्णवाहिका चालकांचे हे मोठे पाऊल. बीड जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका आजपासून बंद होणार असल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये रुग्णवाहिका चालकांचे 6 महिन्यांचे पेमेंट झाले नसल्याने वारंवार शासन दरबारी याची तक्रार देऊन देखील त्यांच्या प्रश्नाकडे कोणीसुद्धा लक्ष दिलं नाही. त्या कारणामुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन देत रुग्णवाहिका चालकांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. मात्र हा संप चालू झाल्यामुळे इतर रुग्णांचे हाल होणार हे मात्र नक्की. जोपर्यंत रुग्णवाहक यांचे चालकांचे पेमेंट होणार नाही तोपर्यंत रुग्णवाहिका रस्त्यावर धावणार नसल्याचं देखील या ठिकाणी रुग्णवाहिका चालकांनी इशारा दिला आहे. आम्ही भर कोरोनाच्या काळामध्ये स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून रुग्णसेवा आणि कोरोनाग्रस्त लोकांना सेवा दिली आहे. इतर वेळी देखील 24 घंटे आम्ही या सेवेत तत्पर राहतो. मग आमच्यावर असा अन्याय का असा सवाल देखील यावेळेस रुग्ण चालकांनी पुढे आणला आहे. मात्र आता या रुग्णवाहिका बंद पडल्यानंतर काय होऊ शकते आणि यामध्ये जर एखादा पेशंट दगावला तर याची सर्वस्व जबाबदारी ही शासन प्रशासनावर असेल असेही यावेळेस रुग्णवाहिका चालकांनी बोलताना सांगितले आहे. प्रतिनिधी अंकुश गवळी, बीड. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा.